विवेचनपदना चेता नहीं है। अपन कहीं से चला होगा, चला उठ, उठ चला होगा, क्या 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 प्रॉपर्टी व्यू चैनल वर प्रथमच समाज विज्ञान केंद्राचे विद्यार्थी नाटकाद्वारे जनजागृतीचे काम केले। महिलांवर होणारे अत्याचार, ऍसिड अटॅक, गँगरेप, मर्डर हे कुठवर चालत राहणार असल्या नालायकांना शिक्षा झालीच पाहिजे हे नाटकाद्वारे सादर केले। कृपया करून हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेअर अवश्य करा। हा व्हिडिओ हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि आई बहिणी आपले सर्वांचेच आहे ना। आज भारतीय विद्यापीठ समाज विज्ञान केंद्राच्या वतीने आज या मंडळामध्ये आपण पथनाट्य केले आणि या पथनाट्यासाठी आई उपस्थित राहिल्याबद्दल आणि या पूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल भारतीय विद्यापीठ समाज विज्ञान केंद्राच्या वतीने आईंचं मनपूर्वक धन्यवाद। लवकर यायचं आहे, लगेचच पथनाट्य चालू होणार आहे। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई सारे समजाओ कुणा आहे उभा
बगदारी तुझा जाणून घे रे जरा मागो कुणा मी अन मागू कुणा माझी व्यथा मी समजाओ कुणा परवाली काली जागे जागे दुर्गा परवंदा रक्त बीज का रक्त चांदने वाली जागे चामुंडा आशिफा तू आशिफा है ना नाही तू कॉपिटीची ना दंडाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी आलेले आहे. तर या मुलीला जिच्यावर बलात्कार आणि ऍसिड हल्ला दोन्ही झालेला आहे तिला न्याय मिळेल का ते आपण पाहूया. अपना नहीं तूफान है ये भारत की शान है फूल नहीं चिंगारी है ये भारत की नारी है मिलालात पाहिजे मिलालात पाहिजे मिलालात पाहिजे नमस्कार. यावेळीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ज्या ज्या मुलीवर काल बलात्कार झाला होता त्या आरोपींना यावेळी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर यावरून आपल्याला कळते की आपलं न्यायमंडळ हे नेहमी जागृत आहे. पोलीस आपल्याला नेहमीच मदत करतील. आपण फक्त त्यांना सगळी स्थिती ही समजावली पाहिजे आणि याबद्दल जनमानसामध्ये प्रमोदन झालं पाहिजे. अरे हम हमारा अधिकार मांगते अरे लढांगे जिंदेंगे जिंदेंगे. जिस देवी के पैरों में तुम लोग सिर झुका के उसकी पूजा करते हो उसी देवी समान औरत के पैर फैला के तुम लोग उसका शोषण करते हो. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला ना तर समाज मानतो की नाही अरे तिने कपडे छोटे घातले असतील. पण मित्र हो मायबाप हो सांगा मला जेव्हा 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो ना तर तिने कुठले लहान कपडे घातले असतील
कोई मुझे उस दर्जी का नाम बताएगा जो 5 साल की लड़की के लिए अंगवर कपड़े सिलवाता हो? तुमच्या समोर आम्ही जे काही नाटक सादर केलं त्याच्यातून तुम्हाला सांगण्याचा एकच हेतू होता, ज्या प्रकारे एखाद्या मुलीवर समाजामध्ये तिच्या वावरण्यावरून किंवा याच्यावरून नावं ठेवली जातात, ज्या प्रकारे नाटकामध्ये दाखवलं गेलं की तिच्यावर कशा प्रकारे काही तरुणांनी बलात्कार केला, नंतर त्यानंतर तिच्यावर ऍसिड अटॅक केला आणि तिच्यावर ज्या वेदना होतात त्या लोक तिच्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतात, तर त्या आपण सुद्धा कुठेतरी जबाबदारीने घेतल्या पाहिजेत, जेणेकरून की फक्त ते कुटुंब आणि त्या मुलीचं घर हे त्या वेदनेमध्ये न राहता आपण तिला कशा प्रकारे आपल्या न्यायव्यवस्थेतून आणि समाजाच्या माध्यमातून लवकरात लवकर न्याय मिळवण्याचे सहकार्य करता येईल तेवढे आपण केले पाहिजे. फक्त एवढंच नव्हे की त्यांनाच कायम पोचणे की मुली अशाच आहेत, मुली तशाच आहेत, मुलींचं राणीवन असं आहे, मुलींचं राणीवन जसं आहे, आपण आपलं खरं तर दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांचं राणीमन सारखंच आहे, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपला दृष्टिकोन बदलला की सगळ्या गोष्टी बदलतील. त्याच्यामुळे ह्या नाटकाचा हेतू एकच होता की कशा प्रकारे आपण सामोरे येऊन नेहमीच तिच्या मागे उभं राहिलं पाहिजे एवढंच सांगायचा हेतू आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपण आपला मोलाचा वेळ काढून इथे थांबला त्याबद्दल माझे सर्व मित्र परिवार व भारतीय विद्यापीठ समाज सेवा विज्ञान केंद्र याच्या वतीने मी आपल्या सर्वांचे व मंडळाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय.